परंपरेनुसार शब्द कसे आले होते संगीतात? म्हणजे हे बंदिशी म्हणा, आता आपल्याला माहीत असलेला बंदिशी किंवा जे वर्ड ख्याल, म्हणजे आपले इथले जे शृंगारिक पद आहेत तीच ख्याल, सगळे त्याच्यामध्ये काव्य आहेत. तर अवधी, ब्रजभाषा, भोजपुरी असे सगळे शब्द आहेत. पण ते लिहायचं संगीत म्हणजे गायक स्वतः लिहायचे का? नाही, लिहिण्याची परंपराच मी म्हणतो. लिहिण्याची परंपरा आणि ते स्वरांचं पण लिखाण करणं ही परंपरा जी विशेष समजदारीने लिहिली गेली ती भातखंड चालली. आणि मूळ परंपरेनुसार ती कोण लिहायचं काय माहीत? पाठ असायचं, पाठ ते मौखिकच. पण या आमच्या संगीत क्षेत्रामध्ये सगळ्यात महत्वाचं उल्लेखनीय कार्य भातखंड्याचं. भातखंड्याचं जे होतं त्यावेळी संगीत सगळीकडे पसरलेलं ते त्यांनी लिहून ठेवलं. जितके जितके वेगवेगळे घराण्याचे लोक जसे जसे ते गात होते त्यातल्या रचना आणि त्यांची स्वरूप सरगमीमध्ये ते त्यांनी संकलित करून लिहून ठेवल्या. हे नोटेशन यायला लागलं, नोटेशनच्या आधी हे गुरु शिष्य नोटेशन फक्त लक्षात राहिलं. आपण लिहिण्यापासून कविता लिहून ठेवतो. अच्छा अच्छा, एवढंच एवढंच. माझ्या कविता मला आठवत नाहीत. धुरणच्या कविता पाठ आहेत तेव्हा होतंच लिहून याकरताच ठेवतो माणूस नोटेशन आणि खाणाखोणा. आणि भातखंड्यांची जी नोटेशन पद्धती आपल्याकडे भारतात आहे ते त्यांचं सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे की ती सगळ्या भारतामध्ये मान्य झाली. म्हणजे व्होकल कंपोजिशन जितके आहेत बरं का, मेलोडीज लिहिण्यासाठी, मेलोडीज हार्मनी लिहिण्यासाठी नाही, मेलोडी लिहिण्यासाठी जितकी पण रचना आहेत, दक्षिण भारतीय संगीताच्या पण रचना लिहिल्या गेल्या त्या भातखंड नोटेशन पद्धतीप्रमाणे लिहिल्या गेल्या. आधी लिहिलं जात नव्हतं. हो हो, तेच की ते किती अवघड. हां, तर भातखंड नोटेशन पद्धती पूर्ण भारतात मान्य झाली. हार्मोनी आणि मेलडीमध्ये काय फरक? हार्मोनी म्हणजे तुम्ही एक एक मेलडी अशी, एक मेलडी तशी, एकाच वेळी दोन्ही मेलडीज वाजतात म्हणजे हार्मोनी. अच्छा अच्छा. ऑर्केस्ट्रा म्युझिकमध्ये नाही का की इथे काहीतरी वाजत असतं त्याच वेळी इथे काहीतरी वाजत असतं, त्या दोन्ही म्हणजे त्यांची हार्मोनी काय असतं. हां हां. मेलडी म्हणजे एक ओळ तुम्ही लिहिता, एक ओळच एक वेळेस गाता, मेलडी कुठली एक धून म्हणजे मेलडी झाली आणि दोन धुना एकत्र गाता तर ती हार्मोनी झाली. अशोक रानडे तुम्ही भेटले होते? हो हा, माझे गुरु आहेत ते. हा, अशोक रानडेंच्याकडे आम्ही पण वर्कशॉप केले पहिलं माझ्या आयुष्यातलं, आपलं व्हॉइस कल्चरच. व्हॉइस कल्चरच, व्हॉइस कल्चरच एनसीपीएला व्हॉइस कल्चर शिकायला गेलो होतो. अच्छा. कारण देवधर साहेब व्हॉइस कल्चर शिकून आलेले पहिले व्यक्ती एकच, त्यांच्याकडून शिकलं व्यवस्थित व्हॉइस कल्चर अशोक रानडे. मग त्यांनी इतरांना शिकवलं. त्यांनी एकदा मला रानडे सरांनी सांगितलेलं कधीच कळलं नाही, नटासाठी स्पीचसाठी की एखाद्या पॅरेग्राफमध्ये पॉजेसचं एक ग्राफ बनवायचा, सेम पॉजेसचं. तसं गाणं असतं कसं असतं का? हो खरं आहे, ते पॉजेस बोलले पाहिजेत. हां, पॉजेसचं महत्त्व आहेच की. त्या पॉजेसमध्ये जे सर चांगलं काहीतरी भरता आलं तर संगीतकार इन्स्ट्रुमेंटलिस्ट अकंपनिस्ट ते चांगलं काहीतरी त्याच्यामध्ये फीडिंग करू शकतात. वेस्टर्न मूवीच्या वेस्टर्न मूवीजच्या बॅकग्राऊंड म्युझिकमध्ये हे लक्षात येतं की ते जे पॉझेस आहेत आणि जेव्हा काहीच म्युझिक नाही आहे त्यालाही ते महत्त्व देतात त्या सायलेन्सला. मग कुठंतरी एक पान पर त्याचाही नुसता आवाज येतो, त्यावेळेस ते काहीतरी कुठलं व्हायलिन बिलिन वाजवत नाहीत मागे बॅकग्राऊंडला, ते सायलेन्सच रेकॉर्ड करतात. मग त्याच्यामध्ये खटकन ते पुस्तक खाली पडलं ह्याचा आवाज, तर सायलेन्सचं पण महत्त्व लक्षात घेतलं तर बॅकग्राऊंड म्युझिकचं महत्त्व लक्षात. ते पीच कसे समजतात कळत नाही मला. त्याचा तुमचा आवाज जसा, तुमचा जसा खालचा आवाज आहे खर्जाचा, तुमचा आवाज खालचा खर्जाचा आहे तो स्पीचला फार चांगला. आपले ओमपुरी, ओमपुरीचा आवाज होता तो बोलायला फार चांगला होता. आणि म्युझिक ॲज मॅटर म्हणून जे आहे त्याचा अभ्यास ही एक वेगळीच गोष्ट आहे, पण आवाज कसा असणं हा बरंच तुमच्या स्टेज ऍक्टर्स मध्ये बऱ्याच प्रकारचा आवाज फार चांगला आहे. श्रीराम लागूंचा आवाज फार चांगला होता त्यांचं, ते फक्त उद्ध्वस्त धर्मशाला. विदाऊट मायक्रोफोन करायचे काय लिहिलंय ते नाटकाने,
नाही ते आपले अरविंद देशपांडे सर, सुभाष देशपांडे करायचे ना, ते इंटिमेट थिएटर म्हणूनच करायचे आणि ते विदाउट मायक्रोफोनच कार्यक्रम करायचे. बरोबर बरोबर. हा माईक विदाउट, छबिलदास ला माईक नव्हतेच तेव्हा, आवाजाची गोष्ट निघाली म्हणून सांगतो. लागूच आवाज चांगला होता, फेक होती. गंधर्वांच्या वेळी मायक्रोफोन होता का नाही काय माहिती मला. आणि तो संगीताच्या भरभरीटीचा काळ आहे, काळ होतो, काळ होता. रेकॉर्ड्स पण नवीन नवीन चालले त्याला. तो ऑडिओचा काळ होता, ऑडिओचा काळ. आता व्हिज्युअलचा काळ आला तेव्हा ऑडिओकडे लक्ष कमी झाले लोकांचं. आम्ही ऑडिओ जास्त आहे आणि जे ऑडिओ आम्ही ऐकतो ते आम्ही व्हिज्युअलाइज करतो. ते ऑडिओ आणि व्हिज्युअलची गोष्ट एक अशी मजेदार सांगतो मी तुम्हाला की ते मुहे पनघट पे नंदलाल छेड गए हे गाणे लताजींनी गायलेलं. ते जेव्हा पहिल्यांदा ऐकलं तेव्हा जे मला त्याचं व्हिज्युअल दिसले त्या ते इतकं सुंदर गायलंय लताजींनी. त्यानंतर मी सिनेमामध्ये पिक्चराईज केलेलं पाहिलं कुठून मधुबाला वैजंती माला आहे मला माहित नाही. ते मला काय विशेष पिक्चराईज त्यामध्ये काय मला काही विशेष कलात्मकता माझी त्या वाढली असं मला नाही वाटत. ते मुळातच इतकं छान गायलेलं आहे की त्याला अपेक्षाच नाही आणि वेगळं व्हिज्युअलाइज करायचं. मर्यादा पडतात, व्हिज्युअलायझेशन मर्यादा पडतात. ते तितकं चांगलं व्हिज्युअलाइज झालं नाही जितकं मी आधी. तुम्ही जे व्हिज्युअलायझेशन म्हणाला ना, स्टॅनिस्लावस्की असं सांगतात के नारायण काळेंचं एक पुस्तक आहे अभिनय साधना, त्याच्यामध्ये आपण माणूस जे बोलतो तर ते आपल्या मनचक्षु समोर दिसलेलं बोलतो. आधी विचार येतो तो आपल्या मनात दिसतो आणि आपण ऐकतो त्याचं व्हिज्युअलायझेशन करतो. तुम्ही आता सांगितलं दिल्लीत तो अमोल खुसरोंचा दरवाजा दर्गा आहे आणि ते रिव्ह्यू ते बोलता बोलता माझ्या नजरेसमोर ते येतं. म्हणजे ऐकताना आपण व्हिज्युअलायझेशन करायचं असतं आणि बोलताना मनचक्षु समोर बघायचं असतं असं प्रत्येकजण करत असतो. पण ते जरा दुर्लक्ष होऊन आता दुसऱ्याचं व्हिज्युअलायझेशन आपल्या मनावर थोटवलं जातं हे टी व्ही माध्यमाला असं तुम्ही सांगा. तो मुद्दा किती ग्रेट आहे म्हणजे जेव्हा गाणं ऐकताना आपल्याला जे व्हिज्युअलायझेशन होईल त्याची जी ब्युटी आहे. समजा रेकॉर्ड ऐकले तर आम्हाला दिसतात होते गाताना रेकॉर्ड म्हणजे आम्ही रेकॉर्ड ऐकतो नुसतं ऐकतो दिसतात गाताना ते आम्हाला त्यांची टोपी युपी सगळी दिसते आम्हाला. त्या निशा सगळ्या दिसत्या ना आम्हाला. परफॉर्म स्वतःला प्रेक्षकांसमोर जास्त करताना वाटतं की स्वतः असताना सहज असलं तर मग प्रेक्षकांचं तक्रार नसते. तुम्ही जर असहज असलात काय कारणाने हा तुमचं ध्यान लागतं लागलं पाहिजे, गाण्याचं लागलं पाहिजे, ऐकण्याचं लागलं पाहिजे. पण अभिव्यक्ती हा एक सहज त्यातला अविभाज्य घटक आहे ना संगीतातला. बरोबर. इतर कुठल्याही प्रकारे तुम्ही ध्यान धारणा करा त्याच्यामध्ये अभिव्यक्ती नाही आहे. संगीतामध्ये अभिव्यक्ती तितकीच महत्वाची आहे आणि त्या अभिव्यक्तीने जी ती अभिव्यक्ती बरोबर झाली की तुम्हाला ऐकणाराही एक रूप होऊन जातो. त्याला वाटतं की तोही गातोय. गाणारा ऐकणारा एक झाला पाहिजे. ती इंटिग्रिटी नटामध्ये जसं की त्याला म्हणतात तंद्री लागली स्टेजवरती, त्याचा एक थर्ड पर्सन असतो की त्याला सगळ्याचं भान असतं. आजचा परफॉर्मन्स कसा चाललाय, प्रेक्षक आजचा कसा आहे, आणि तरी एक थर्ड पर्सन असतो अभिव्यक्तीसाठी. तसं गाण्यामध्ये सुद्धा आता मी नट म्हणून बोलू शकतो. तर हे खरं नाही की ती भूमिकेत घुसतो वगैरे, त्या भूमिकेत घुसल्याचा भास देऊन तुम्हाला ते रिअलाइज करायला होतो की अरे तो आहे. पण त्याचा थर्ड पर्सन कायम जागत असतो की मला विंगेत जायचं इथं टाळ्याने लगेच एंट्री घ्यायची लॅफ्टर टाकायचं आहे तर मी लगेच तिथून निघून दुसऱ्या सीनमध्ये आलेलो असतो. मधला 2-10 वर्षाचा काळ दाखवलेला असतो तर मी काहीतरी रोलमध्ये जाऊन बसतो का लोकांना तो रोलमध्येच इन्वॉल्व्ह झाला. तसं काय जुलवामध्ये मी तो हिजराचा रोल करायचा आणि लोक मला बघायला यायचे आणि पैज लागायची की तो हिजराच आहे ओरिजिनल. तर त्याच वेळेला मी वन रूम किचनमध्ये पहिलवानाचा रोल करायचो. तर सकाळी जुलवाचा शो असायचा, दुपारी पहिलवानाचा असायचा. ते पहिलवानाला म्हणायचे अरे ओरिजिनल कोल्हापूरचा पहिलवान आहे असं थोडी आहे आणि ते म्हणजे हा ओरिजिनल हिजरा आहे. तर हिजऱ्याचं उभं राहणं, पहिलवानाचं उभं राहणं, हिजऱ्याची भाषा, पहिलवानाची भाषा, अशी बॉडी लँग्वेज, आवाज बघणं हे फटाफट फटाफट फरक होतो. म्हणजे तो नट जागृत असतो की मी आता काय प्रेझेंट करतोय
आता मराठा सीन की लगेच लग्नाचा सीन दररोज मध्ये घुसून कसं चालेल. आणि सगळ्यांचा परिणाम असतो, म्हणजे मी सुकण्याला ढक्कन ढपलायचो पाडायचो तर लोकांना वाटायचं मी जोरात, ती खाली अशी हात आपटायची, मी थोडी ढकलायचो पण नुसता असा हात नुसता करायचा, हातात थोडी ढाकायचं. तर सगळे मिळून तर टोटल परिणाम देत असतात ना. मी तर तुम्हाला इथपर्यंत म्हणालो की जेव्हा आम्ही कुठल्या राग रागिणीला साकार करत असतो तेव्हा आम्ही आमची अभिव्यक्ती आपकी ओरिजिनॅलिटी क्या आपकी कसल्या बोंब डोंगल्याची ओरिजिनॅलिटी, ओरिजिनॅलिटी त्या रागिणीची, त्या रागाची, त्या तालाची, त्या रचनेची, त्याला आम्ही इंटरप्रेट करत असतो. म्हणजे आम्ही ती भूमिका करत असतो असं नाट्य कसं आहे संगीतात त्याबद्दल मी बोलत आहे. माझी काय भावना आहे ती मी अभिव्यक्त करतो असं नाही, भावना त्या समावलेल्या आहेत, भावना संवेदना ज्या काय असतील त्या ते त्या राग रागिणींमध्ये समावलेल्या आहेत, त्या स्वरसंवादांमध्ये, त्या स्वरावलींमध्ये, त्या रचनेमध्ये, त्या रचनेच्या काव्यामध्ये त्यात भावभावना आहेत, त्यांना मी साकार करतो. माझी ओरिजिनॅलिटी काय आहे, मी आता कुठून येतो काय तो नाही महत्त्वाचा भाग, मी ती भूमिका कशी करतो जसं तुम्ही बोलता तेच. बरोबर बरोबर. म्हणजे एखादा राग कोणी गायलाय त्याच्यावरती रॉक किती लोकांना मोठा आवडतो, एखादा रोल भूमिका लागूंनी केली काय, फुलेंनी केली काय, पाटेकरांनी केली काय, ती कोणाची जास्त, कारण त्यांना ते राग नीट कळला किती, भूमिका समजली किती, आणि त्यांना ती प्रेझेंट कशी करता आली, नटा सम्राट कोणी कसा उभा केला तो जास्त का चांगला वाटतो, कारण त्या नटाची समज, त्या गायकाची समज, त्या टोटल कलाकृतीची, वाजवणाऱ्यांची, टायमिंगची, सगळ्या गोष्टी, प्रेक्षकांची. स्वयंपाक छान भेट झाली हो, अगदी धन्यवाद आम्ही सगळे. अर भिन भिन कर मुझसे कहा, अर भिन भिन कर मुझसे कहा, अर सुनिया चदर सुजा, अर राम खुदा दोनों नहीं रे, अरे राम खुदा दोनों नहीं रे, और धरनी रहे ना आसमान आया तो सुबह की रे भाई भाई, सुबह बरनी न जाए महिमा बरनी न जाए, माया तो सुबह की रे भाई, अरे जिसने देखा देश देख कर खूब सरायन धनवा जी हमारा गुरु के दर्शन पाया, गुरु के दर्शन पाया, अरे मौजी साहब की बीनती, मौजी साहब की बीनती, गुरु कल्लन का उपदेश, गुरु कल्लन का उपदेश, अरे भाग हमारे खुल गए रे, और यही है पूरा बुला ले पाया तो उस ब्रह्म की रे भाई भाई, माया तो उस ब्रह्म की रे भाई भाई, सुबह बरनी न जाए महिमा बरनी न जाए, माया तो उस ब्रह्म की रे भाई.
Ah, 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 ah.